वर्ल्ड कप मध्ये विजयाचा चौकार लगावणाऱ्या टीम इंडिया समोर आज न्यूझीलंडचं आव्हान असेल. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये दोन्ही टीम्सनी एकही मॅच गमावलेली नाहीये, त्यामुळे आज धरमशालामध्ये महामुकाबला पाहायला मिळेल. याआधी या दोन्ही टीम्स 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनल मध्ये आमने सामने आल्या होत्या, तेव्हा न्यूझीलंडनं भारताला फायनलमध्ये जाण्यापासून रोखलं होतं. आता या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं टीम इंडिया आज मैदानात उतरेल. मात्र टीम इंडियाला मॅच आधी दुखापतींचं ग्रहण लागलंय. हार्दिक पांड्यानंतर आता ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवही दुखापतग्रस्त असल्याची माहिती मिळतेय, तेव्हा आता प्लेईंग इलेव्हन निवडताना रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे